राज्य शासनाने 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास करता येईल अशी घोषणा केली. पहिल्या दिवशी औरंगाबाद शहरातील 75 वर्षावरील 437 ज्येष्ठांनी लाल परीतून प्रवास केला. मुंबई अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतर आज औरंगाबादात मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातून शुक्रवारी पहिल्या दिवशी 75 वर्षांवरील 437 ज्येष्ठांनी लालपरीमधून मोफत प्रवास केला. या योजनेचा बुधवारी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान शुभारंभ झाल्यानंतर एसटी महामंडळ प्रशासनाने परिपत्रक जारी केले आहे. या मोफत बस प्रवासासाठी नागरिकांना आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, निवडणूक ओळखपत्र किंवा केंद्र आणि राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या ओळखपत्राचा वापर करता येईल. हे ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे. ही सवलत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, AIN न्यूज, औरंगाबाद.